नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी ज्ञान युट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे कारण शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती जर सुधारायची असेल तर शेतीबरोबरच पशुपालन करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या नाव योजनेतून दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यामधील सतरा हजार सातशे चार शेतकऱ्यांना दुधाळ गट योजनेतून गाय म्हशी खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्या योजनेच्या अनुषंगाने ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदतसुद्धा सुरू झालेली आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करत असतात त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन विभागाअंतर्गत गेल्या बऱ्याच वर्षापासून दोन गायी आणि दोन म्हशी खरेदी करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेमार्फत शेतकऱ्यांना दोन गायी किंवा दोन म्हशी खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे आता ही योजना सर्वसाधारण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अशा तीनही घटकातील प्रवर्गासाठी राबवली जाणार आहे तीनही म्हणजे सर्वसाधारण घटकासाठी सुद्धा ही योजना राबवली जाणार आहे या योजनेतून रक्कम सत्याऐंशी हजार पाचशे रुपये केले असून दुधाळ गट योजनेत निवड झालेल्या सर्वसाधारण लाभार्थ्याला पन्नास टक्के अनुदानावरती म्हणजेच त्रेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील लाभार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर म्हणजेच पाच सहाशे पंचवीस रुपयांची या योजनेअंतर्गत दोन गायी आणि दोन म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदान दिलं जाणार आहे त्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभासाठी अर्ज तुम्हाला करायचा आहे त्याच्यामुळे कुठल्याही सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही या योजनेचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर नक्कीच अर्ज करू शकता चालू वर्षामधील तीन प्रवर्गासाठी ही योजना लागू राहणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा सर्वसाधारण गट अनुसूचित जमाती अनुसूचित जाती या तीनही प्रवर्गातील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्या गावच्या शेजारी सीएससी सेंटर वरती जा आणि नक्कीच पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभासाठी ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा फायदा मिळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद